हे गाइस, शीतल डिलिशियस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मोठ्यांचं व लहान मुलांचं फेवरेट पदार्थ, तो आहे पास्ता। तर पास्ता बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक पातीलं, त्यात आपण टाकणार आहे पाणी म्हणजेच वॉटर, आणि त्यात मी सॉल्ट टाकणार आहे एक चमचा म्हणजेच मीठ। ओके, त्यानंतर मी एक चमच ऑइल टाकणार आहे म्हणजेच तेल। ओके, त्यानंतर मी ते पाणी पूर्ण बॉईल करून त्यात पास्ता टाकणार आहे आणि ते मस्तपैकी हलवून घेणार आहे। नंतर मी ते पास्ता मस्तपैकी सॉफ्ट करून त्याचं पाणी गाळून घेणार आहे आणि पास्त्यामध्ये थंड पाणी टाकून घेणार आहे। थंड पाणी ही आपल्याला गाळून घ्यायचं आहे। नंतर मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यात मी 2 चमचे तेल टाकणार आहे म्हणजेच ऑइल। त्यानंतर मी त्यात गार्लिक टाकणार आहे म्हणजेच लसूण। त्यानंतर मी त्यात 2 लाल मिरच्या टाकणार आहे आणि त्यानंतर मी ऑनियन टाकणार आहे म्हणजेच कांदा। त्यानंतर आपण ते मस्तपैकी हलवून घेणार आहे। हे बघा, त्यानंतर मी त्यात कॅरेट टाकणार आहे म्हणजेच गाजर आणि कॅप्सिकम पण, ढोबळी मिरची। त्यानंतर मी त्यात 1 चमच मीठ टाकणार आहे म्हणजेच सॉल्ट आणि त्यानंतर आपण त्यात टॅमॅटो प्युरी पण टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी ते हलवून घेणार आहे। त्यानंतर मी त्यात पास्ता मसाला टाकणार आहे आणि मस्त हलवून घेणार आहे। नंतर मी त्यात सॉस टाकलेला आहे। नंतर मी त्यात चिली फ्लेक्स आणि थोडासा ऑरिगॅनो पण आणि मस्त हलवून घेऊया। नंतर आपण त्यात पाणी टाकणार आहे थोडंसं। मग आपण बॉईल केलेला पास्ता त्यात टाकणार आहे आणि आपण फ्राय करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। तर इथे आपला पास्ता झालेला आहे आणि मी तो खाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे। तर तुम्ही पण त्याला खाण्यासाठी एक्सायटेड आहात ना, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं नका विसरू। खाऊन पिऊन स्वस्त राहा। बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।